मी नागेश, स्वागत करतो तुमचं एनडी नर्सिंग कोचिंगमध्ये। तर आज या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत 2021 फॉर्म कसा भरायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवण्यात येईल। टोटल 13 स्टेप आहेत। व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, कुठलीही स्टेप मिस करू नका। फॉर्म भरताना जी काळजी घ्यायची आहे ही सर्व काळजी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे। ओके, तर व्हिडिओला स्टार्ट करूया। तर सगळ्यात पहिली स्टेप येणार आहे आपली नवीन नोंदणीसाठी। तर नवीन नोंदणी करताना तुम्हाला पहिलं तुमचं स्वतःचं नाव, या ठिकाणी तुम्हाला स्वतःचं नाव भरायचं आहे। त्यानंतर तुमचा मिडल नाव आणि आडनाव या ठिकाणी तुम्हाला भरायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव आणि मोबाईल नंबर या ठिकाणी कन्फर्म भरायचा आहे। मोबाईल नंबर युजुअली तुम्ही आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। त्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल आयडी आणि आधार नंबर या ठिकाणी सबमिट लिहून तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे। ही झाली तुमची स्टेप 1। स्टेप 2 तुम्हाला लॉग इन करायचं आहे। लॉग इन करण्यासाठी तुम्हाला UID तुमच्या मोबाईल नंबरवर मिळेल आणि पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी एंटर करून तुम्हाला एंटर कॅप्चा या ठिकाणी करायचा आहे। त्यानंतर तुम्ही लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे। ही झाली तुमची स्टेप 2। स्टेप 3 तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय करायचा आहे। तर मोबाईल नंबर व्हेरीफाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल, तो OTP तुम्हाला या ठिकाणी फिल करून सबमिट या बटनावर क्लिक करायचा आहे। ही झाली तुमची स्टेप 3। स्टेप 4 तुमचा नोंदणी कन्फर्मेशन तुम्हाला करायचा आहे। नोंदणी कन्फर्मेशनसाठी तुम्हाला युजर आयडी आणि तुमचा पासवर्ड तुम्हाला कन्फर्म करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे। ही झाली तुमची स्टेप 4। स्टेप 5 तुम्हाला काही तुमच्या स्क्रीनवर सूचना येतील, त्या सूचनांना तुम्हाला काळजीपूर्वक वाचायचं आहे। त्यानंतर तुम्ही प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन 6 तुम्ही एंटर करणार। 6 तुम्हाला तुमचा अर्जाचा ID क्रमांक हा आपोआप मिळेल। त्यानंतर तुमचं स्वतःचं नाव, तुमचं मधलं नाव आणि आडनाव हे तुम्हाला ऑलरेडी फिल असणार आहे। तुमच्या आईचे नाव या ठिकाणी तुम्हाला एंटर करायचं आहे। वडिलांचं नाव ऑलरेडी असणार आहे। तुमचं जेंडर काय आहे, त्यानंतर तुमचं राष्ट्रीयत्व काय आहे, त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी ऑलरेडी उपलब्ध असणार आहे। त्यानंतर तुमचा ईमेल आयडी इथे उपलब्ध असणार आहे। आधार नंबर तुमचा या ठिकाणी उपलब्ध असणार आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी परमनंट ॲड्रेस यूज करायचा आहे, कारण या ठिकाणी तुमचे पत्रव्यवहार होत असतात। नंतर तुम्हाला तुमचं राज्य, शहर आणि पिनकोड यूज करून तुम्हाला सबमिट आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे। ही झाली तुमची स्टेप 6। स्टेप 7 तुम्हाला रजिस्ट्रेशन Part B ओपन होईल। त्यामध्ये तुम्हाला तुमची भाषा कौशल्य कोणतं आहे, मराठी भाषा कौशल्यमध्ये तुम्ही वाचू शकता, लिहू शकता आणि बोलू शकता हे तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा रहिवासी कुठल्या आहेत, त्यानंतर मराईटल स्टेटस, लग्नाची स्थिती काय आहे, वैवाहिक स्थिती काय आहे, मुलांची संख्या, त्यानंतर तुमची कॅटेगरी या ठिकाणी एंटर करायची आहे, या ठिकाणी तुम्हाला कॅटेगरीसाठी दिलेलं आहे, आणि तुमची जन्मतारीख आणि चॉईस ऑफ एक्झाम सेंटर या ठिकाणी तुम्हाला एंटर करायचं आहे। नंतर सबमिट आणि नेक्स्ट करून तुम्ही स्टेप 8 एंटर करणार। यामध्ये तुम्हाला तुमच्या शिक्षणाचा तपशील भरायचा आहे। शिक्षणाचा तपशील भरताना तुम्हाला 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशनचे डिटेल तुम्हाला या ठिकाणी भरायचे आहेत। त्यानंतर तुम्हाला सबमिट आणि नेक्स्ट क्लिक करायचं आहे। त्यानंतर स्टेप 9, यामध्ये तुम्हाला तुमचा स्वतःचा फोटो अपलोड करायचा आहे। फोटो युजुअली तुमचा व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये, दोन्ही कान फोटोमध्ये दिसायला हवे, डोळे ओपन पाहिजेत, चेहऱ्यावर स्माईल नको। ओके, असा तुम्हाला या ठिकाणी एक्झाम्पल दिल्याप्रमाणे फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे। फोटोची जी साईज आहे ही तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल। नंतर तुम्हाला स्टेप 10 तुमची सिग्नेचर अपलोड करायची आहे। सिग्नेचर या ठिकाणी एक एक्झाम्पल दिल्यानुसार 6x3 असा स्क्वेअर करायचा। ओके, 6x3 असा स्क्वेअर केल्यानंतर तुम्हाला या स्क्वेअरमध्ये तुमची साईन करायची आहे। साईन जी आहे ही स्क्वेअरच्या बाहेर नाही गेली पाहिजे। याची जी साईज आहे ती तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल आणि जी जो सिग्नेचर आहे हा JPG किंवा PNG किंवा JPEG फॉर्ममध्ये असायला पाहिजे। नंतर तुम्हाला क्लिक करून प्रोसीड टू स्टेप 4 क्लिक करायचं आहे आणि नेक्स्टवर क्लिक करायचं आहे।
त्यानंतर तुम्हाला तुमची पोस्ट निवडायची आहे. या ठिकाणी तुम्हाला पोस्ट अधिपरिचारिका शासकीय 50% आणि अधिपरिचारिका खाजगी 50% अशा दोन्ही पोस्टवर क्लिक करून तुम्ही सबमिट आणि नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला स्टेप 12 फीस पेड करायची आहे. फीस तुम्ही डेबिट कार्ड UPI पे करू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मुख्य म्हणजे मी माझं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे, ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. नंतर माझा स्वतःचा व्हॉट्सअप ग्रुप आहे, ह्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन करा, म्हणजे येणाऱ्या अशाच अपडेटला तुम्हाला माहिती मिळत राहील. हा माझा इथे या ठिकाणी मी नंबर प्रोव्हाइड केलेला आहे, या नंबरला तुम्ही मला मेसेज करू शकता. नंतर तुम्हाला फीज पे केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर तुम्ही फीज पेड केल्याचा आणि तुमचं ॲप्लिकेशन कन्फर्म सबमिट झाल्याचा मेसेज येऊन जाईल. तुमच्या मेलला पण मेसेज येईल, तो मेल तुम्ही सेव्ह करून ठेवा. आणि तुम्हाला येणाऱ्या सगळ्या नर्सिंग परीक्षेसाठी माझ्याकडून ऑल द बेस्ट. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब ND नर्सिंग कोचिंग.